वादळी पावसात पिकांचं मोठं नुकसान झालं असून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यात यावी. आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ धरणगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, गटनेते दीपक वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दडपण होतं. मी मागच्या आठवड्यामध्ये पिंपळेशिम गावाला गेलो होतो. तिथं मला शेतकरी बांधवांनी माझ्याकडे तक्रार केली की आमचा मका पडून गेला, आमची कपाशी पडून गेली, मोठं नुकसान आमचं झालेलं आहे. आणि अशा अनेक प्रकारच्या तक्रारी सूचना तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांचे आमच्याकडे सातत्यानं येत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या पावसामुळे आणि ह्या वादळामुळे आमच्या शेतीचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आम्ही शेतकरी मंडळी उद्ध्वस्त झालेलो आहोत. असं असताना सुद्धा तहसील विभागाच्याकडनं किंवा कृषी विभागाच्याकडनं किंवा सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा अधिकारी साधी माहिती घेण्याच्यासाठी, पाहणी करण्याच्यासाठी सुद्धा आतापर्यंत कुठल्याही शेतामध्ये पोहोचले नाहीत.